मकाऊ मुंबईपासून साधारण 4000 किलोमीटर लांब असलेलं चिनी अख्तियारीतील एक छोटंसं शहर. छोटं म्हणजे किती तर मुंबईच्या 5% सुद्धा नाही आणि इथली लोकसंख्या ही अवघी 6 लाखांच्या घरात आहे. तर याच शहरावरून सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापून निघाले आणि याचं कारण ठरलं ते म्हणजे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक फोटो. या फोटोनंतर भाजप नेते राऊतांवर तुटून पडले, मात्र त्यानंतरही राऊतांनी काही माघार घेतलेलीच नाहीये. बावनकुळे हे कुटुंबियांसोबत मकाऊ ट्रिपला गेले होते. या दरम्यानचा बावनकुळे यांचा एक फोटो राऊतांनी सध्या ट्विट केलाय. तर बावनकुळे मकाऊ मध्ये एका कॅसिनोत जुगार खेळत आहेत असा दावा या फोटोतून करण्यात आलाय. इतकंच नाही तर त्यांनी तिथं तब्बल 3.5 कोटी रुपये उडवलेत असा सुद्धा आरोप त्यांनी केलेला आहे. यावर बावनकुळेंनी आणि भाजपच्या नेत्यांनी बराच खुलासा केला आणि तिथं ते जेवणासाठी गेले होते तर राऊतांनी चुकीचा फोटो ट्विट केलाय असे सुद्धा खुलासे भाजपकडून करण्यात येत आहेत. तर महाराष्ट्रातील हा राजकीय वाद शमण्याचं नाव काही घेत नाहीये आणि यामागचं कारण म्हणजेच मकाऊची असलेली जगभरातील ओळख. हे 33 किलोमीटरचा भूभाग असलेलं एक छोटंसं शहर जगभरात कॅसिनोची राजधानी म्हणून ओळखलं जातं. तर जगातील सगळ्यात मोठा कॅसिनो मकाऊ मध्येच आहे आणि या मागच्या 2.5 दशकात मकाऊने लास वेगस या शहराला कॅसिनो मध्ये मागे टाकले. मकाऊ प्रशासनाच्या तिजोरीत येणारं जवळपास 80% उत्पन्न हे कॅसिनो आणि त्यावरील कराच्या माध्यमातूनच जमा होतं. मात्र आता प्रश्न असा समोर येतोय की मकाऊने अवघ्या 20 ते 25 वर्षातच ही ओळख कशी काय मिळवली असेल, तर याबद्दलच सविस्तर जाणून घेऊयात. मकाऊ हे पहिल्यापासूनच कॅसिनोचं केंद्र नव्हतं, मात्र तिथला इतिहास, तिथली भौगोलिक रचना आणि तिथले सत्ताधीश यांच्यामुळेच मकाऊला ही ओळख मिळालेली आहे. जगातील अनेक वसाहतींपैकी मकाऊ ही एक वसाहतही 1557 पर्यंत ब्रिटिशांच्या ताब्यात होती. त्यावेळी मात्र अफूच्या तस्करीने तिथं टोक गाठलं होतं आणि त्यानंतर पोर्तुगीज आणि ब्रिटिश सरकारमध्ये एक करार झाला. यानुसार ही वसाहत पोर्तुगीजांना व्यवसायासाठी भाडेतत्वावर देण्यात आली आणि त्या बदल्यात इंग्रजांनी अफूची तस्करी थांबवण्यासाठीची मदत मागितली आणि तिथून मकाऊ मध्ये पोर्तुगीजांचं साम्राज्य हे सुरू झालं. आणि याच दरम्यान 1940च्या दशकात मकाऊच्या पोर्तुगीज राजवटीत स्थानिक प्रशासकांनी राज्याच्या तिजोरीला बळकट करण्यासाठी महसुलाचे अतिरिक्त स्रोत शोधण्याला सुरुवात केली आणि यातूनच जुगार या संकल्पनेचा जन्म झाला. त्यावेळी एक पोर्तुगाली कवी कैमिलो पेसान्हा यांनी लवकरच मकाऊची छोटी आणि मागास जनता आता भौतिक आणि नैतिक कचऱ्याचा ढीग म्हणून ओळखली जाईल अशी टीका सुद्धा केली होती. मात्र 19व्या शतकातील हाँगकाँग आणि दक्षिण चीन मधील रहिवाशांनी कैमिलो पेसान्हा यांच्या जुगाराला विरोध करणाऱ्या आव्हानाकडे दुर्लक्ष केलं. मकाऊ मध्ये गर्दी वाढू लागली. त्यानंतर जुगारासाठी लोक हे सीमापार करून येऊ लागले होते. तर पोर्तुगीज राजाचा खजिना भरण्यासाठीची सुद्धा सुरुवात इथूनच झाली. त्यानंतर 1920च्या आसपास मकाऊ मध्ये पहिलं अधिकृत कॅसिनो सुरू झालं. तर 1960च्या दशकात स्टॅनले हो या जुगाराचा पुरस्कार करणाऱ्या व्यापाऱ्याने कॅसिनोला अब्जावधी डॉलरचा उद्योग म्हणून विकसित करण्यासाठी योग्य वातावरण तयार केलं. स्टॅनले हो यांनी व्यापाराच्या माध्यमातून 60च्या दशकात गेमिंग मक्तेदारी परवाना प्राप्त केला आणि यानंतर हो यांनी ससदा जी जी टुरिझमे डायव्हर्स जी मकाऊ ची स्थापना केली. या काळात स्टॅनले यांनी मकाऊच्या भौगोलिक क्षेत्राचा फायदा उचलत मकाऊला कॅसिनोची राजधानीच बनवून टाकलं. तर मकाऊ हे समुद्राच्या किनारी असल्याने लोकांना जहाजाच्या माध्यमातून येणं जाणं इथं सोपं झालं. याशिवाय श्रीमंत लोकांना जहाजेत कॅसिनो खेळण्याचा सुद्धा आनंद आता मिळू लागला होता. मात्र स्टॅनले हो यांच्या नंतर चिनी प्रशासनाने मकाऊला आधुनिक जगातील कॅसिनोची राजधानी ही ओळख मिळवून दिली आहे. तर पोर्तुगीजांनी नियंत्रण सोडल्यानंतर मकाऊ मध्ये गुन्हेगारी ही शिखरावर गेली होती आणि यावर उपाय म्हणून 1999 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखालील मकाऊला पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना अर्थात चीनला परत करण्यात आलं. मात्र इथं चिनी प्रशासनाचे कोणतेही कायदे लागू होत नाहीत. एक देश दोन व्यवस्था या सूत्रानुसार मकाऊला 1999 मध्ये विशेष प्रशासकीय क्षेत्र म्हणून मान्यताही देण्यात आली. यानंतर बाजाराचं उदारीकरण करण्याच्या आणि मकाऊ मध्ये परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्याच्या वचनाचा एक भाग म्हणून चीनने इथं जुगार व्यवसाय अधिकृत केला.
तर संपूर्ण चीनमध्ये जुगार आणि कॅसिनो हे बेकायदेशीर आहेत, मात्र मकाऊमध्ये कॅसिनो हे अधिकृत करण्यात आलेले आहेत. यामुळे पॅसिफिक महासागराच्या पलीकडून मोठमोठे लोक मकाऊमध्ये येऊ लागलेत. तर त्यांनी कॅसिनो चालवण्यामध्ये तसंच तयार करण्यातसुद्धा स्थानिक संस्कृतीपासून प्रेरणा घेऊन त्यांचं कौशल्य दाखवले. 2001 पर्यंत मकाऊमध्ये स्टॅनले होच्या एकाच कंपनीला कॅसिनो चालवण्याचा परवाना होता. मात्र चीनी प्रशासनाने ही मक्तेदारी मोडून काढली आणि 2002 पासून अनेक परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्या आणि भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना कॅसिनो परवानेही देण्यात येऊ लागले. यामध्ये ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग आणि अमेरिकेतील मोठमोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. तर लास वेगास मधील लास वेगास सँड्स, MGM, गॅलेक्सी आणि विन रिसॉर्ट्स यांसारख्या कंपन्यांची नावं आपण इथं सांगू शकतो. त्यांनी मोठ्या आणि नवीन कॅसिनो रिसॉर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये, लक्झरी हॉटेल्स आणि हाय एंड शॉपिंग मॉल्समध्ये सुद्धा मोठी गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे नवीन कॅसिनोने स्थानिक नागरिकांसाठी काही रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध करून दिल्यात. याशिवाय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झालाय. तर पर्यटकांची संख्या सुद्धा इथं दिवसेंदिवस वाढू लागलीय. आता वाढती पर्यटकांची संख्या लक्षात घेता महसूल हा मोठ्या प्रमाणात जमा होऊ लागलाय. तसंच 2001 मध्ये जमा झालेल्या सगळ्याच कर महसुलात गेमिंग मधून मिळणारा महसूल हा 40% होता. नवीन कॅसिनो उघडल्यानंतर गेमिंग महसुलात सातत्याने वाढ होतीये. तर 2014 मध्ये या क्षेत्रातील कर महसूल हा शिखरावर पोहोचला होता. 13 वर्षात हाच आकडा आता 81% पोहोचलाय. जुगार आणि मनोरंजनासाठी प्रसिद्ध असलेल्या मकाऊ मध्ये येणारे बहुतांश पर्यटक हे चीन मधूनच येतात. 2018 मध्ये केवळ 70% पर्यटक हे फक्त एकट्या चीन मधूनच आले होते असंही सांगण्यात येते. मकाऊ मध्ये व्हेनेशियन मकाऊ हा जगातील सगळ्यात मोठा कॅसिनो आहे. इथं 3,400 स्लॉट्स मशीनसह 5,46,000 चौरस फुटांवर पसरलेले तब्बल 800 जुगारांचे टेबल आहेत. स्लॉट्स आणि टेबल गेम्ससह 41 हून अधिक कॅसिनो आणि 1,000 खासगी VIP खोल्यांची सुविधा ही मकाऊमध्ये आहे. व्हेनेशियन मकाऊमध्ये 3,000 VIP रूम्स आहेत आणि शहरातील सगळ्यात मोठा गेमिंग फ्लोर आहे हा. इथं आशियाई लोकांमध्ये सर्वात लोकप्रिय असलेले बॅकरेट टेबल, ब्लॅक जॅक आणि क्रेप्स हे गेम खेळण्यासाठी विशेष सोयसुद्धा आहे. तर संजय राऊत यांनी 52 पुळे याच कॅसिनोमध्ये गेले होते असा दावा केलाय. सांख्यिकी आणि जनगणना सेवाच्या अहवालानुसार 2019 मध्ये मकाऊला 3,94,06,000 पर्यटकांनी भेट दिली होती. या पार्श्वभूमीवर चीन सरकारने आता कॅसिनो गेमिंग रूमच्या पलीकडे जाऊन विविधीकरणास सुद्धा प्रोत्साहन दिले. तर लास वेगास प्रमाणे इतर एक्झिबिशन्स आणि इव्हेंट आयोजित करण्याचा सुद्धा विचार आता इथं करण्यात येतोय. शिवाय मकाऊ आणि हाँगकाँगला जोडणाऱ्या पुलाचं काम सुद्धा इथं सुरू आहे. तर या सगळ्यांमुळे पुढे येणाऱ्या काळात मकाऊला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाणार आहे हे मात्र निश्चित आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका.